संबंधित सह म्हणून तुम्हाला या स्वमतावर आहे फक्त पाठावरच्या घटकावर तर पा ना आता पा बोला तुम मराठी हा पाठ आहे मग त्याच्यावर मत स्वमत कसं असेल आता स्वमत म्हणजे आपण तुम्हाला सांगितलं की स्वतःचं मत तर यामध्ये मराठी भाषेचा सन्मान तुम्ही कसा वाढवा हे जर असेल तर हे स्वमत होते कारण तुम्ही कसा वाढवाल मराठी भाषेचा सन्मान तुम्ही कसा वाढवाल बाचा
शीर्षकाचे स्पष्टीकरण घ्या आणि इथे या शीर्षकाची समर्पकता समर्पकता म्हणजे योग्य हे शीर्षक कसे योग्य आहे हे पटवून देणं आजी कुटुंबाचं आदर या शीर्षकाची समर्पकता हे प्रमाण भाषेतलं झालं आणि आपल्या बोली भाषेत शीर्षकाचे स्पष्टीकरण लिहा म्हणजे आजी हे आमच्या कुटुंबाचं आदर कसं आहे आजी काय करते आपलं घर कसं सुरक्षित
गाड़ी नाव पे, तो कभी नाव गाड़ी पे तर एखाद्या वेळेस नाव खराब झाली तर गाडीला काय करावं लागतं, नावेच्या नावेला टपावर बसवावं लागतं गाडीच्या आणि तिला वाहून यावं लागतं. कभी नाव गाडी म्हणजे प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. कधी पानाचे दिवस असतात, कधी गवताचे दिवस असतात. हे मानवी प्रवृत्तीमध्ये कसं आहे, एखादा प्रसंग असेल तर आज तो तुम्हाला वाईट वाटतो पण दुसऱ्यासाठी चांगला आहे, पण तोच प्रसंग तुमच्या आयुष्यात आला तर तुम्हाला चांगला वाटेल दुसऱ्याला मिळून, म्हणजे तुमची मताची अदला बदली. जसं पानाची आणि गवताच्या पाताची होते, पान गवताचं पात असताना कसं होतं आणि ते पान झाल्यावर कसं होतं, त्याच्या मनोबत्तीमध्ये बदल होतो हे स्पष्ट करायचं आहे तुम्हाला स्वमताच्याद्वारे. आता आपण गवताचं पातळ इथपर्यंत स्वमत पाहिलेलं आहे. आता याच्या